धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेत गेल्या अनेक दिवसापासून गैरप्रकार घडतच आहे. निजामपूर गावातील आदर्श विद्या मंदिर शाळेत विविध धर्म व श्रद्धांचे विद्यार्थी शिकत आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या समाजाचे विशिष्ट धार्मिक नारेबाजी किंवा घोषणा देण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे व तसं न केल्यास त्यांना शाळेतील दुसऱ्या समाजातील विद्यार्थ्यांकडून बेदम मारहाण केली जात आहे. असे कित्येक घटना या शाळेत होत आहे. यापूर्वी काही पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार देखील केली आहे, मात्र शाळेतील संचालक सचिव व इतर सर्व जबाबदार मंडळी या गोष्टीला दुर्लक्ष करून असे कृत्य करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य सतत सुरू आहे. विशेष म्हणजे या शाळेतील काही शिक्षक देखील दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वाक्य म्हणतात. अशी तक्रार देखील शिक्षकांबाबतही मुलांनी आपल्या पालकांकडे केली आहे. असाच प्रकार दिनांक 3 एप्रिल बुधवार रोजी या शाळेत झाले. याच शाळेत एकता 8वी वर्गात शिकणारा एका अल्पसंख्याक विद्यार्थीसोबत घडले. शाळेतील 15 ते 20 मुलांनी अडवून त्याला बळजबरीने विशिष्ट धार्मिक घोषणा देण्यास सांगितले. त्याने असे घोषणा देण्यास नकार दिल्याने त्या मुलांनी त्याला बेदम मारहाण केली. पीडित मुलांनी याची तक्रार शिक्षकांकडे केली असता शिक्षकांनी या गंभीर बाबकडे यावेळीही दुर्लक्ष करत नंतर बघू असे उत्तर दिले. त्यानंतर त्याने घरी येऊन घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली असता त्यांच्या पालकांनी निजामपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावेळी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक लांडगे सर, शाळेचे चेअरमन अजितभाई शाह, गावित सर, जगताप सर, युसुफ सय्यद, ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक लांडगे सर यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले की असे प्रकार करणाऱ्यांवर नक्की कडक कारवाई करू व तसेच या प्रकरणी चौकशी करून जे शिक्षक विद्यार्थी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करू. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आता पोलीस व शाळा प्रशासन यांच्यावर काय कारवाई करते याकडे पालकांसहित गावातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. क्राईम एफआयआरसाठी सय्यद परवेज यांचा रिपोर्ट, निजामपूर, धुळे. पेपर छीना पेपर ले लिया था, मुझे धमकी दे रहा था. क्लास के बाहर निकला मैं तो मुझे कहता था जय श्री राम बोलने तो बहुत मारूंगा. 20-25 को बुलाया, बैट से, लात से, कैसे मार रहे थे मुझे. फिर स्कूल के बाहर गया, स्कूल में सर के पास ऑफिस में गया, सर ने कुछ ध्यान नहीं दिया. सर ने कहा कल देखेंगे हम, तो अभी जा. स्कूल के बाहर निकला तो लात से, फिर एक और लकड़ी से ही मारा. कौन थी स्कूल? आदर्श विद्या मंदिर.